हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली वडोके या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आम्ही आमच्याच गावाच्या जवळ देवस्थान आहे टेकडीवर, तिथं आलेलो आहे. तर तिथलं हे दृश्य दाखवते तुम्हाला, तुम्ही पाहू शकता आहे ते मंदिर, पुरातन काळातील मंदिर आहे ते. त्याला दुरुस्त केलेलं आहे गावकऱ्यांनी. माझ्या माहेरच्या जवळील मंदिर आहे, देवस्थान आहेत माझे मिस्टर. आणि हे आहे नवीन बांधलेलं मंदिर, याचं हे मी तुम्हाला आतून दाखवते. आणि इथे वडगाव गाव आहे, त्याच्याजवळच ही छोटीशी टेकडी आहे. तिथे देवी मातेचं मंदिर आहे. आणि संपूर्ण दृश्य दाखवते तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. इथे खाली कबड्डीचे सामने चालू आहेत, तुम्हाला ती गर्दी दिसत आहे. तर ती त्याच कबड्डीच्या सामन्यांची गर्दी आहे. तर खेडोपाड्यात अशा स्पर्धा होत राहतात, त्याच्यामुळे ते मुलांचे टॅलेंट आणि त्याला प्रोत्साहन मिळतं. आणि ते बाजूला दिसत आहेत खूप लांबवर. तर ती MP लागते तिथून, म्हणजे आम्ही गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांची सीमेवरती राहतो. तर किती सुंदर असं दृश्य आहे हे तुम्हाला पाहायला मिळालं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता आपण त्या देवीच्या मंदिरात जाणार आहोत. ही माझी बहीण आहे, तिला तर तुम्ही पाहिलंच आहे. आणि वैदेहीला आम्ही आणलं नाही, माझ्या आईकडेच ठेवून आलो तिला, कारण तिची तब्येत जरा बरी नव्हती. आणि वरती चढणं म्हणजे थोडं रिस्की आहे, त्याच्यामुळे मग तिला आम्ही घरी ठेवून आलो. संध्याकाळची वेळ आहे, मन प्रसन्न होतं असं दृश्य पाहून. धुक पसरायला लागलेलं आहे थंडीचं. खेडेगावांमध्ये जाण्याचा रस्ता आहे. आणि ह्या मागचा व्ह्यू, हे आहे मंदिर.
तर आता आम्ही पोचलेलो आहोत. तर वरून सूर्य दिसतो आजूबाजूचा आणि हे पावरा लोकांचं घर आहे, शेतामध्ये बनलेलं. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आमची घरं असतात. मी एक व्हिडिओ केलेला आहे आदिवासी पावरा समाजाची घरं कशी असतात त्याच्यावर, तर तुम्ही नक्कीच बघा चॅनलला जाऊन. आणि आता आम्ही जातो आहोत पाया पडायला. तुम्हाला मधल्या देवीचंही दर्शन घडवतो आम्ही. तर वैद्यचे पप्पा आणि मी गेलो पाया पडायला आधी. तरी आधी नव्हतं, सभा मंडप म्हणतात, आधी असंच मोकळं होतं. लोकांनी हळूहळू प्रगती केली आहे. मग खूप लोक येत असतात, कार्यक्रमही होत असतात, त्याच्यामुळे मग या गोष्टी त्यांनी तयार करून घेतल्या आहेत. नंतर आधी हे मंदिरच होतं, छोटंसं होतं. हे आम्ही लहान होतो त्यावेळेस छोटीशी ट्रिप म्हणून वन डे ट्रिप काढायचो आम्ही इथं. आम्ही डबे घालून घरून जेवणाला यायचो, दर्शनही व्हायचे आणि छान अशी ट्रिपही होऊन जायची. तर बघा तुम्ही इथं पंचधातूंची देवीची मूर्ती आहे आणि हे मंदिर आमच्या घरावरनं दिसतं. तर नवरात्र उत्सव वगैरे असला तेव्हा दिवे वगैरे लागतात, त्यावेळेस त्याची रोषणाई दिसते आमच्या घरावरनं. अशा पद्धतीने हे व्ह्यू आहे, अगदी छान असं वाटतं. निसर्गाला पाहून मन प्रसन्न होतं आणि सर्वीकडे हिरवाई होती त्याच्यामुळे. आणि सनसेटही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने पाय पडला आणि अशा पद्धतीने ही जुनी देव ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता. मधूनही अशा पद्धतीने हे बांधण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला अशी जागा आहे. आणि तो साईडून रस्ता दिसत आहे, तो माझ्याच गावात जातो. त्याच रस्त्याने आम्ही आलो आहोत. सूर्य मावळताना किती छान असं हे दृश्य दिसत आहे. थोडा वेळ आम्ही इथं थांबलो आणि या सगळ्या दृश्यांचा आनंद घेतला, फोटोशूट केले. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. उलटे घालते अगं, मी उलटी चालवणार. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत राहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.